प्रकरण तिसरं अंकगणिती श्रेणी अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण पाहतोय। यामधला संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 यामधलं तिसरं उदाहरण आहे। एका अंकगणिती श्रेणीचे 10वे पद 46 आहे, 5व्या आणि 7व्या पदांची बेरीज 52 आहे, तर ती श्रेणी काढा। ठीक आहे, अंकगणिती श्रेणीचं एन व पद काढण्या सूत्र छान, टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 कंसाच्या बाहेर गुणले डी, छान। आता 10वे पद काढायचं म्हटल्यानंतर T10 काढला पाहिजे आणि T10 किती आहे 46, म्हणून T10 बरोबर 46 आणि म्हणून T10 बरोबर A अधिक N काय आहे 10 आहे, 10 वजा 1 गुणले डी, 10 मधून 1 गेला 9 उरले म्हणजे काय येणार T10 बरोबर A अधिक छान 9D, पण 46 दिला T10 म्हणजे काय होणार 46 बरोबर A अधिक 9D, छान ए अधिक 9D बरोबर 46, याला आपण 1 म्हणूया, हे समजलं? ठीक आहे। आता इथं 5व्या आणि 7व्या पदांची बेरीज 52 येते। आता 5वं पद T5 राईट आणि 7वं T7 म्हणजे T5 प्लस T7 इक्वल टू 52, छान। T5 अधिक T7 बरोबर इज इक्वल टू 52। आता आपल्याला T5 आणि T7 T5 एन या ठिकाणी 5 आहे, ए अधिक कंसात 5 वजा 1 कंस पूर्ण डी, 5 नाही गेला 4D, ए अधिक 4D म्हणजे T5 बरोबर ए अधिक 4D बरोबर ए T5 बरोबर ए अधिक 4D आणि या ठिकाणी T7 कसा काढणार T7 बरोबर ए अधिक इथं 7 वजा 1 6D, छान। T7 बरोबर ए अधिक 6D, ओके लक्षात आलं, T7 बरोबर ए अधिक 6D। आता या ठिकाणी ए अधिक 4D म्हणजे 5वं पद आणि 7वं पद ए अधिक 6D यांची बेरीज किती येते म्हणून सांगितले 52, म्हणून समीकरण मांडले ए अधिक 4D 5वं पद ए अधिक 6D 7वं पद यांची बेरीज 52। ए किती वेळा आहेत, ए अधिक ए 2 आहे आणि डी इथं बळानं 4D आणि इथं 6D एकूण किती झाले 10D राईट, म्हणजे 10D अधिक 2A म्हणजे 2A अधिक 10D बरोबर 52, छान। आणि मग 52 बरोबर 2A अधिक 10D, प्रत्येक पदाला या 2 भाग जातोय का, जाईल का, ठीक आहे जातोय, म्हणजे इथं 52/2 26 आलं, इथं 2/2 ए राहिलं आणि इथं 5, छान। 5D ए अधिक 5D बरोबर 26, ए अधिक 5D बरोबर 26 याला दुसरं म्हणूया आणि पहिला आपल्याकडे काय आहे ए अधिक 9D बरोबर 46। आता ए अधिक 9D, 9D मोठी संख्या आहे 5D पेक्षा, मग आपल्याला या ठिकाणी हे 2 एकसमिक समीकरण आहेत, ए अधिक 9D बरोबर 46 आणि ए अधिक 5D बरोबर 26। अशा प्रकारची उदाहरणं सोडवताना आपण हां एका चलाचं निरसन एकावला, मग ए कसा जातोय, छान, एक आणि एक म्हणून 2 वजा करूया, म्हणजे ए अधिक 9D बरोबर 46 वजा ए अधिक 5D बरोबर 26, ठीक आहे। इथं आपण वजाबाकी करणार आहोत, परिस्थिती पहा मांडणीची काय आहे, मांडणी तीच केली आहे ए अधिक 9D बरोबर 46 आणि अधिक 5D बरोबर 26, वजा करायचं आहे हे वजा चिन्ह वजाबाकीचं आणि वजा करताना दुसऱ्या पदाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं, 26 वजा झालं त्यामुळे 46 म्हणून 26 गेले 20, असा गेले 0-4 म्हणून 2 गेला 2, छान। आणि बदललेलं चिन्ह विचारात घेतलं 9D म्हणून 5D गेले 4D, 4D बरोबर 20, D बरोबर 4 + 2 = 20 / 4 = 25, छान, D बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 म्हणजे ठेवूया। आपलं A काय आहे, A अधिक 9D बरोबर 46, D ची किंमत 5 ठेवली, बघा बरं किती किती झाले 5 9 D ची किंमत 5 हो 9 × 5 45, 45 गेला 46 - 45 1, छान, बघा बरं ए अधिक 9 × 5 = 45 बरोबर 46 जाऊन या ठिकाणी 45 गेले 46 - 45 1 हे बरोबर 1। आता ए बरोबर 1 म्हणजे त्या अंकगणिती श्रेणीतलं पहिलं पद T1 बरोबर ए बरोबर 1 आणि डी किती आलाय 5 आलाय, मिळवत जायचं, हां T2 बरोबर ए अधिक डी, 1 + 5 = 6 पुन्हा 6 मध्ये 5 मिळवायचं म्हणजे ए अधिक 2D पहिले आपण T3 T2 ए अधिक 2D T3 ए अधिक 2D D 5 + 2 = 11
बघा, एक मध्ये पाच वेळा, सहा मध्ये पाच वेळा, अकरा टी फोर छान अधिक तीन डी, हां डी पाच टक्के पंधरा अधिक सोळा, पाच टक्के पंधरा अधिक सोळा, बघा एक अधिक पाच, सहा अधिक पाच, अकरा अधिक पाच सोळा, टी फाईव्ह ए अधिक चार डी, एक अधिक चार गुणले पाच चौक वीस, एक एकवीस, सोळा आणि पाच एकवीस, म्हणजे ती अंक गणिती श्रेणी कोणती आली, एक, स्वल्पराम सहा, स्वल्पराम अकरा, स्वल्पराम सोळा, स्वल्पराम एकवीस, स्वल्पराम एक सांगा पुढं, अकरा आणि पाच सोळा, सोळा आणि पाच एकवीस आणि पाच सव्वीस डॉट डॉट ही आहे, लक्षात आलं, अशा पद्धतीनं ही अंकगणिती श्रेणी आपण शोधली. ठीक आहे, धन्यवाद.